मीडिया ने बोला है कि मधुर लोग ब्लॉग लिखते हैं, लोग डॉक्यूमेंट्री बनाते, मधुर जो है खुलासे करता है बड़े स्क्रीन पे, तर मला वाटतं की कुठला पण सिनेमा असून दे त्याच्यामध्ये कशी बाउंड्री काही सीमा नसते, सिनेमा सिनेमा असतो. मला वाटतं की आत्तापर्यंत जे जी सिनेमे जे जे करता आले, जी जी माणसं भेटली, त्या माणसामुळं मी आज इथे बसलेलो आहे, बाकी काय नाही. जगणं खूप साधं सरळ सोपं असणं खूप चांगलं असतं, पण त्यातला एक सर्किटपणा जर अगदी शिगेला पोचणारा जरी नसला तरी एक स्ट्रिक्ट जरी असली तरी एक वेगळा गंमत खरं तर येते. जगणं अशाच पद्धतीने म्हणजे बँड्राच्या व्हिडिओ कॅसेट लायब्ररीपासून ते अगदी आत्ताच्या सर्किटपणापर्यंत येऊन ज्याचं ठेपलेलं आहे असा एक दिग्विजय माणूस माझ्यासोबत आहे, आणि मधुर भांडारकर, भांडारकर फिल्म्स आणि त्याचा आत्तापर्यंतचे त्याने हाताळलेले विषय आणि आत्ता मराठीत पाऊल रोवत असताना निर्मिती क्षेत्रात एका वेगळ्या पद्धतीची चुणूक तो खरं तर दाखवतो आहे. मधुर खूप खूप स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये, आणि अर्थात जाणीव संपन्न प्रतिभावंत अभिनेता मिलिंद आपल्यासोबत आहे, आणि मिलिंद शिंदे हे नाव म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या रेषा ज्या पद्धतीने गंमत आणतात आणि व्यक्तिरेखेत रंग भरणं नेमकं काय असतं हे आपल्याला कळतं. मधुर खूप खूप स्वागत आहे, आणि सर्किट, आकाश पेंढारकर हे असं सगळं गणित जुळवून मराठीत वेगळ्या अर्थानं पाऊल रोवण्याचा प्रयत्न आहे, कशा अर्थानं या सगळ्या प्रयत्नांबद्दल सांगा. नमस्कार, धन्यवाद अमित, इट्स ऑलवेज ग्रेट टू इंटरॅक्ट विथ यू, सो स्वीट. आणि बऱ्याच वर्षानंतर आपण आज चर्चा करतो आहे. मला वाटतं की सर्किट जी स्टाईलची पिक्चर आहे, मला हे पिक्चरचे प्रोड्युसर आपले पराग मेहता, ते एक व्हेरी रिनाउंड कास्टिंग डायरेक्टर आहे अपने मुंबई फिल्म इंडस्ट्रीचे, तर चांगली मित्रता आहे म्हणजे त्यांच्याशी. तर मला ते फोन केलं, मला बोललं की तुम्ही साहेब तुम्हाला एक पिक्चर दाखवायची आहे मला सर्किट नावाची, तुम्ही येऊन बघा. तर मला असं वाटलं की कदाचित एक कॉमेडी पिक्चर असेल आणि असंच थोडासा फन असेल, म्हणजे सर मी येतो. आणि मला काय असं माहिती नव्हतं कोण ॲक्टर काय काय म्हणून, असं अजिबात माहिती नव्हतं. मी तिथे गेलो आणि पिक्चर बघितलं, आणि पिक्चर बघितल्यानंतर एक वेगळीच पिक्चर मी बघितली. पिक्चर सुरू होते एक लव्ह स्टोरीवर वैभव आणि ऋताचा, आणि ते रिलेशन त्यांचा, वैभवचा एक राग, एक ट्रेट आहे त्याला पिक्चरमध्ये, आणि ते पिक्चर एक वेगळी थ्रिलरमध्ये आणि मग मिलिंद पिक्चरमध्ये येतो, तर ती पिक्चर एवढी ग्रिपिंग होती ना अमित, मी तुम्हाला सांगतो की मी कुठे पण असं असं बघत होता पिक्चर मी, की मला वाटलं अरे एक अलग फिल्म बनाय यार. मी आय डोंट आय माझी अपेक्षा काही नव्हती, आणि मी तुम्हाला सांगू की मी पिक्चर ज्या वेळेला गेलेलो बघायला, मी एक सामान्य माणसं असं मी पिक्चर बघणार आहे, मला काही अपेक्षा नव्हती मला पिक्चरनी. आणि मला पिक्चर एवढी आवडली की पिक्चर संपल्यानंतर मी असं बसलेलो सीटवर, अरे यार कमाल की फिल्म बनाई यार. आणि मराठीमध्ये मी सांगू का अशी पिक्चर मी बरंच वर्षात काय मी अजिबात नाही बघितलेली आहे. मी वेबसिरीजमध्ये पण बघितले असेल, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्ममध्ये हिंदी चित्रपट पण बघितली, लेकिन ह्या पिक्चरमध्ये थ्रिलर, ड्रामा आणि त्याच्यामध्ये एक सोशल मेसेज पण होता, आणि चांगल्यापैकीचा सोशल मेसेज होता. तर मला खूप आवडली पिक्चर, आणि मी परागला सांगितलं की एवढा एवढा टॅलेंटेड परफॉर्मन्स केला आहे ऋतानी, वैभवनी आणि मिलिंदजीनी आणि पेठ्याबाईनी, तर जबरदस्त. तर आणि मी तुम्हाला सांगू काय की मिलिंद सरची तुम्ही मराठी चित्रपट बघितलेली, बट हा परफॉर्मन्स एकदम वेगळा परफॉर्मन्स होता. तर मला खूप आवडली पिक्चर, आणि मी मला विचारलं परागने सर कशी वाटली, जबरदस्त पिक्चर बनवूया. आणि डायरेक्टर पण नवीन होता, मला ते पण माहिती नव्हता की मला असं वाटलं की कोणी एक, जसं आपण बोलतो ना मराठी मोडलेला डायरेक्टर असतो ना, एकदम टॅलेंटेड, खूप अभ्यास वर्ष काम केलेला माणूस, कुठे पण मला असं नाही वाटलं की अरे पिक्चर असं डेब्यू फिल्म आहे. आणि मला त्याचा एक्सपिरियन्स ते स्क्रीनवर दिसतो, आणि मी त्याला सांगितलं, चल मला परागने विचारलं सर तुम्हाला पिक्चर कशी वाटली, ते नेक्स्ट डे विचारलं मला खूप अच्छी लगी, तो बोला प्रेझेंट करो इस पिक्चर को, तो अच्छा रहेगा ऐसा. चल ठीक आहे पराग, आणि एवढी चांगली टीम आणि एक जेन्युनिटी असते ना, एक रिअल पिक्चर बनवली लोकांनी. आणि मला वाटले कुठे ना कुठे मधुरचा स्टाईल असं असं आहे पिक्चरमध्ये, ते दिसते कुठे. आणि सोशल इश्यू जसं तुम्ही सांगितलं, माझी दर पिक्चर सोशल एक लोक बघतात ते की मधुर किंवा सोशल लेके आ रहा पिक्चरमध्ये, तर ते होता पिक्चरमध्ये. आणि मी जायला परागला सांगितलं, चल मी तुला हे पिक्चरवर पाठिंबा, भंडारकर एंटरटेनमेंट आमचे चित्रपट आहे. आता मी 2022 एक मराठी आपला बेंगॉली फिल्म मी बनवली अभिजात्रिक, त्याला पण राष्ट्र पुरस्कार मिळाला बेस्ट सिनेमॅटोग्राफी, आणि ते सत्यजित रेचा कन्क्लुडिंग पार्ट होता.
तर मला वाटतं की कुठला पण सिनेमा असून दे त्याच्यामध्ये कशी बाउंड्री काही सीमा नसते. सिनेमा सिनेमा असतो आणि ते मराठी असून द्या, बंगाली असून द्या, हिंदी असून द्या, तमिळ असून द्या. आणि त्यानंतर मला वाटलं की मी भंडारकर एंटरटेनमेंट ह्याला प्रेझेंट करेल. आणि मला वाटलं की एक चांगला टीम आहे, नवी लोकं आहे, त्यांची ऊर्जा एकदम खूप चांगली होती, पॉझिटिव्ह होती, ह्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. निश्चित, या सगळ्यामध्ये मधुर भंडारकर ज्यावेळेला अशा पद्धतीच्या एका प्रोजेक्टला बॅकिंग करतात त्यावेळेला नेहमी असं वाटत असतं की मधुरचं एक स्पेशल टच आहे आणि तो स्त्री दाक्षिण्य किंवा स्त्री प्रधान अशा भूमिकांना तशा अर्थानं न्याय देतो. आणि अशा वेळेला एक लव्ह स्टोरी आणि मग ती नंतर ज्या पद्धतीने एंट्रिक बिल्ड करत थ्रिलरकडे जाते, असा आत कुठे गलबललं की ह्या सिनेमाबरोबर आपलं नाव जोडलं गेलं? नाही, मी ओव्हरऑल पिक्चर मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो अमित की ओव्हरऑल पिक्चरमध्ये स्त्री सर डेफिनेटली रुताने ज्या पद्धतीने काम केलं आहे, म्हणजे द होल सब्जेक्ट रिव्हॉल्व्स अगेन्स्ट हर. आणि वैभव विच हॅज बीन हजबंड इन द फिल्म जबरदस्त काम केलं. तर कुठे ना कुठे तुम्हाला इश्यूमध्ये महिला प्रधान पण दिसेल, कुठे सोशल इशू पण दिसेल. ओके. आणि एक सोसायटीमध्ये कसला खास करून एक आपण बोलतो ना की रागला कसं कंट्रोल करायचं, ते ज्या कॅरेक्टर आपला वैभवनी केलेलं आहे की त्याला राग खूप येतो, तर रागला कसा महत्त्वाचा आहे की रागला आपल्याला कंट्रोल करायचं खूप गरजेचं असतो, ते त्याच्यामध्ये ते चांगलं दाखवलं आहे पिक्चरमध्ये. निश्चित मिलिंद, तुझं अस्तित्वच एक वेगळ्या अर्थाने तू अधोरेखित करतोस, तुझ्या असण्यात एक गंमत आहे आणि इथे तर तोंडातून एक शब्दही फुटलेला नाही आहे. कशा अर्थाने या सगळ्या प्रवासाकडे बघतोस? म्हणजे तू काही मुका नाही आहेस किंवा तशा पद्धतीचं नाही, पण फक्त एक्सप्रेशनचा खेळ आणि बाकीची भोवतालची पात्र बोलत आहेत आणि आपण निःशब्द आहोत, अशा अर्थाने कशा अर्थाने या सगळ्याकडे पाहतो? हे खरं तर हे डिझाईन त्यांचं आहे आणि स्क्रिप्टच त्यांनी असं मानलं होतं. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये दोन डायलॉग होते. मी त्याचं म्हटलं की हे तरी कशाला ठेवता, बघू पुढचं बघू काय वेगळं करता येईल का. पण मागाशी म्हटल्याप्रमाणे की शब्दांचा आधार घेऊन अभिनय करणं एक प्रकार आहेच आहे म्हणा, पण विदाऊट शब्दांचा आधार घेऊन किंवा शब्दांचा अजिबात आधार न घेता, किंवा शब्दांचा टेकू त्याचा काय म्हणतात बोल्स्टर न घेता आपण जेव्हा काम करतो तो निराळा शोध होतो आर्टिस्टसाठी. आणि आपली आणखीन बलस्थानं काय काय आहेत, आपल्यामध्ये आणखीन काय पॉसिबिलिटी, आपण शब्दांशिवाय कसं काय इमोट करू शकतो किंवा शब्दांशिवाय कसं एक्सप्रेस करू शकतो, ह्याचा एक शोध होता. आणि आमचे ज्या शाळेत मी शिकलो तिथले लोक म्हणतात की मधली जागा भरून काढता आली पाहिजे, शब्दांची मधली जागा भरून अवकाश भरून काढता आला पाहिजे, तो डेप्थ आपण म्हणतो मधला पॉज भरून आला पाहिजे म्हणजे. तर त्या अर्थानं हा निराळा सगळा खेळ होता माझ्यासाठी. निश्चित, ह्या सगळ्यामध्ये मला तू दोन डायलॉग आहेत असं म्हणालास, मला फुलराणीतला तुझा दोन प्रवेश जे होते, दोन एंट्री असायच्या, मी एक कंडम माणूस एक कंडमच राहणार, या एका वाक्यावर तू अख्खं प्रेक्षागार जिंकून टाकायचं. आज मागे म्हणून पाहताना तिथपासून वाया NSD इथपर्यंतचा प्रवास कशा अर्थाने? खरं तर माझ्या बऱ्याच गोष्टींना तू स्वतः साक्षीदार आहेस. मला वाटतं गेटवे ऑफ इंडियावर आपण केलेला पहिला इंटरव्ह्यू ते आज या माणसाच्या बाजून बसले केला, हा इंटरव्ह्यू हा एवढा पल्ला झाला. आणि विविध प्रकारची माणसं, खरं म्हणजे तुम्ही नट किती चांगले असता यापेक्षा तुम्हाला माणसं किती चांगली भेटतात ह्यावर सगळं अवलंबून आहे. तुमच्या तुम्ही ज्या वळणावळण जाता त्या वळणावर जी गाडी येते त्या वळणावरच्या गाडीने तुम्हाला गाडीत घेतलं पाहिजे, किंवा ही खरी गाडी ही तुम्हाला नट म्हणून जोपासता किंवा जोखता आलं पाहिजे. मला वाटतं की आत्तापर्यंत जे जी सिनेमे जे करता आले, जी माणसं भेटली, त्या माणसामुळं मी आज इथे बसलेलो आहे, बाकी काय नाही. शीत, ह्या सगळ्यामध्ये प्रादेशिक सिनेमा एका वेगळ्या अर्थानं भरारी घेतो. RRR ज्यावेळेला ऑस्करपर्यंत जातं किंवा मल्याळम सिनेमा ज्या पद्धतीने येतो, बंगालीमध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न होतात. भाषा हा मुद्दा नाही आहे, पण आज स्पॅनिश किंवा कोरियन सिरीजही आपण जितक्या आत्मीयतेने बघतो, आज रिजनल इंडस्ट्री किंवा मराठी तशा अर्थानं जितक्या दाक्षिणात्यांचा उदय आहे किंवा त्यांचे गणितं ज्या पद्धतीने बदलत आहेत, ॲज अ त्रयस्थ म्हणून पाहताना या सगळ्या गोष्टीतला आत्ता एक घटक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे पाहताय, काय नेमकं मराठीने पावलं उचलणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हे क्वेश्चन मला आणखीन लोकांनी पण विचारलेलं की ज्या पद्धतीने आपल्या साऊथच्या सिनेमाला एक पाठिंबा असतो आणि जे पद्धतीने ते वर्ल्ड वाईल्ड बिझनेस होतो, मला वाटतं की मराठी प्रेक्षकांनी मराठी पिक्चर आणखीन आवर्जून बघायला पाहिजे थिएटरमध्ये जाऊन, मग आपल्याला बजेट पण मिळणार. आता तुम्ही 4-5 वर्षा पहिला मराठी कन्नडा सिनेमा एक बजेटनी बनवत होता, लेकिन आता तुम्ही कन्नडा सिनेमा बघा, KGF आणि KGF कांथरा, आणि ज्या पद्धतीने लोक जातात पिक्चर बघायला थिएटरमध्ये, एक डेडिकेट ऑडियन्स असतो त्यांचा, ते जाऊन पिक्चर बघतातच. फ्रायडे, नाही एक्झॅक्टली, फ्रायडे सॅटर्डे संडेला ते जाऊन बघतात, त्यानंतर
असतं की रे पिक्चर वाईट आहे, या पिक्चर अच्छी नाही आहे, नाही देखणी आहे, बट एक डेडिकेटेड ऑडियन्स पाहिजे. तर मला वाटतं की आपले प्रेक्षकला जाऊन थिएटरमध्ये पिक्चर बघायला पाहिजे, त्यानंतर आपले मराठी चित्रपटला पण आपल्याला बजेट मिळेल, आणखीन मग आपण बोलतो की आपले पिक्चर मग वर्ल्ड वाईड जाणार, लोक पिक्चर बघणार. ते मला वाटतं की ते इम्पॉर्टंट आहे, ते मला वाटतं कुठे ना कुठे थांबलेलं आहे, बिकॉज आपल्याला एक हिंदी चित्रपटचा आपला ऑप्शन असतो. पण जर काय मराठी प्रेक्षक जाऊन थिएटरमध्ये पिक्चर बघणार तर स्लोली स्लोली मी असं म्हणून पावलं उचलायला पाहिजे की मी असं म्हणतो ओव्हरनाईट होणार आहे चेंज, लेकिन असं वाटलं की ते मराठी पिक्चरला खूप सपोर्ट करणार ना आणि थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणार, तर स्लोली स्लोली ग्रॅज्युअली आपल्याला पण ते बजेट मिळणार, मग आपच्या पण स्पेक्ट्रम मोठा वाढणार आहे, पिक्चर जाऊन मोठा बजेट मिळणार आहे प्रोड्युसरला. आज आपल्याला पिक्चर की मराठी पिक्चरमध्ये पहिलेच प्रोड्युसर एक इम्बार्गो टाकतो, सर हे 2 करोड में बनाना, हे 2.25 करोड में बनाना, हे असं खूप कमी असतो जे पिक्चर 4-5-6 करोडमध्ये, पण ते एक रेअर असतं. 100 पिक्चरमध्ये एक पिक्चर असेल ते की मोठा तो ज्याच्यामध्ये मोठा ॲक्टर आहे तर त्याला बजेट मिळणार, पण रेग्युलर टेम्पलेटमध्ये जाणार तर ते पिक्चरला तुम्हाला पहिलेच एम्बार्गो होतं, सर हे बजेट आहे, ते बॅकवर्ड वर्क करतात की भाई हे बजेट आहे, इसमें आपको पिक्चर बनानी आहे, तर तिथे प्रॉब्लेम असतो. तर काय असं की बजेट मिळत नाही, जर काय त्याचा व्यवसाय खूप असेल 4 गुणा तर प्रोड्युसर पण बजेट देणार. हां एक्झॅक्टली, रिटर्न ऑफ इंटरेस्ट होता की भाई इतना आहे तो. ते मला वाटते ते जरा इम्पॉर्टंट आहे की जर का मराठी पिक्चरला आणखीन प्रेक्षक पुरे महाराष्ट्रामध्ये जाऊन बघणार, आणखीन त्याला सपोर्ट करणार, तर पिक्चर मला वाटतं स्लोली स्लोली, जसं आता हे चेंज बघा, मी केवढ्या वर्षापासून मी स्वतः रामगोपाल वर्माशी काम केलेलं आहे, तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मी बघितलं आहे, खूप जवळून बघितलेलं आहे, तिथे पण त्यावेळेला बजेट काय मिळायचं तिथे, त्यावेळेला मला माहिती 1991 चिरंजीवी तिथे 25 कोटी घ्यायचा, त्यावेळेला ऑलमोस्ट 30 इयर्स बॅक, ते मोठा होता त्यावेळेला, 25 कोटी कोण घेतो तेलुगू इंडस्ट्रीमध्ये, तो आंध्र प्रदेश होता त्यावेळेला, तेलंगणा पण नव्हतं, पण ते आंध्र प्रदेश एक टेरिटरीमध्ये तेव्हा ते पैसे एवढा घ्यायचा, पण तिथे ते डेडिकेटेड पिक्चर जाऊन बघतात, त्यांचा बजेट पण त्यावेळेला खूप मोठा असायचा. आता त्याच्यामध्ये 1 हमेशा तेलुगू होता, 2 तमिळ होता, 3 कन्नडा होता, मलयालम सिनेमा होता. मलयालम सिनेमा इज मोर ऑफ कंटेंट, ठीक आहे, बट जर का आपण 4-5 वर्ष पाठी जाणार तर आता ज्या पद्धतीने कन्नडा सिनेमा मोठा मर्ज झाला आहे, इव्हॉल्व्ह झाला आहे, मला वाटतं की थोडी थोडी ग्रॅज्युअली आपला मराठी सिनेमा पण थोडासा आणखीन आपल्याला बजेट आणखीन आपले प्रेक्षक त्या थिएटरला जाऊन बघायला पाहिजे. बघा डिपेंड ते असतो, तर त्या थोडा आणखीन पाठिंबा मिळेल तर आपल्या मराठी चित्रपटाला पण आपल्याला ग्लोबल स्थान मिळणार आहे. या सगळ्यामध्ये आज फिल्म प्रेझेंट करतात भांडारकर फिल्म्स ज्या पद्धतीने नाव लागते, खऱ्या अर्थानं ज्या वेळेला व्हिडिओ कॅसेटचा बिझनेस सुरू होता तिथपासून आत्तापर्यंतचा हा प्रवास मागे वळून पाहताना आयुष्यात मेहनत नशीब त्या त्या वेळेला ती माणसं भेटणं कशा अर्थानं या पद्धतीच्या प्रवासाच्या पाऊल खुणा वाटतात? मला वाटतं चांगलं जर्नी आहे एक, मला 23 वर्षापासून माझी चांदनी बारपासून इंडिया लॉकडाऊन तुम्ही बघितला तर माझा जर्नी चांगला होता. 2022 माझ्यासाठी खूप खूप चांगलं होतं, मला राष्ट्र पुरस्कार 5वा राष्ट्र पुरस्कार मिळाला बंगाली फिल्मसाठी, त्यानंतर बबली बॉन्सर इंडिया लॉकडाऊन एक खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे OTT वर, चांगली पिक्चर दोघं गाजली ती. आज पण मला फोन येतात, आज पण झीमध्ये इंडिया लॉकडाऊन 10 ट्रेंडिंग चालू आहे, 4 महिना झाला पिक्चर रिलीज होऊन, आणि 2 अतिशय वेगळे पिक्चर बनवली मी. बबली बॉन्सर एक कॉमेडी होता दिल्लीमध्ये पबमध्ये, कशी आपला तमन्ना भाटियासाठी मोठा चेंज ओवर होता तिचा करिअरमध्ये, ह्या असा परफॉर्मन्स तिने कधी दिला नाही एवढा डेडिकेटेड. इंडिया लॉकडाऊन की स्टार्टिंगमध्ये काय काय घडलेलं लॉकडाऊनमध्ये स्टार्टिंग 20 दिवसामध्ये, तर ते मी दाखवले पिक्चर, आणि दोघं कॉन्ट्रास्टिंग फिल्म होती, दोघांचा खूप मला पाठिंबा आणि खूप सपोर्ट मिळाला, आणि खूप क्रिटिक्सला पण आणि प्रेक्षकाला पण मला सपोर्ट मिळाला. त्यानंतर जर का मी माझी जर्नी बघतो की मला वाटतं की मी जर्नी बघा एवढ्या वर्षामध्ये केली आहे, आम्ही तुम्ही ओळखतात मला, मी कुठल्या पण कॅम्पमध्ये नाही, मी कुठल्या पण लॉबी या गँगमध्ये नाही, आणि मी स्वतःचा प्रवास केला आहे स्वतःला. मी कोणा मी माझी पद्धतीची पिक्चर बनवतो, माझी शैलीची पिक्चर बनवतो, आणि प्रेक्षक हे मोठा टप्पा आहे जे लोकांनी मला सपोर्ट केला आहे, माझ्या सिनेमाला सपोर्ट केले. आज OTT वर पण माझी 2 पिक्चर रिलीज झाली OTT, बिकॉज 2 वर्ष आपली पॅन्डेमिकमध्ये गेली, तर मी सांगा आता काय करायचं, तर अशी परिस्थिती होती की चला OTT वर आपण पिक्चर बनवूया, आणि ती दोघं पिक्चर चांगली गेली. तर हे प्रेक्षक मला फोन करतात, या मला मॉलमध्ये भेटतात, या कुठे एअरपोर्टमध्ये भेटतात, या सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर सोशल ट्विटरवर,
ते जरुरी आहे. तर माझे जे मेन मायबाप जे आहे ते प्रेक्षक आहे, जे पिक्चरला मला सपोर्ट करतात. 15 पिक्चर बनवली मी स्वतः ॲज अ डायरेक्टर. तर मला वाटतं की एक जर्नी खूप चांगली आहे की सामान्य माणूस, मध्यम वर्षाचा मराठी, एकदम मिडल क्लासपासून आला, लोअर मिडल क्लास मी सांगू, अभ्यास नाही केला, शाळा नव्हती, तिथून एक प्रवास जर का मी बघणार तर खूप चांगला जर्नी होता. आणि मी मला एक मला सॅटिस्फॅक्शन असतो की मी स्वतःची जर्नी आपल्याआप केलेली आहे, कोणाचा सपोर्टनी नाही केलेली आहे. आणि मला वाटतं की मी ज्या टाईपची पिक्चर बनवतो आय एम हॅपी विथ इट, की मी कुठे असं जात नाही. मला इंडस्ट्रीमध्ये कोण असा मित्र नाही, माझे कोण एकदम चांगले असं कोण नाही असे सांगतात. तर इंडस्ट्री एक सुपरफिशियल इंडस्ट्री आहे. नाही असतात, नाही असतात. मी तुम्हाला सांगतो ना की जे इंडस्ट्री तुमचं सक्सेसवर डिपेंड होते ते इंडस्ट्रीमध्ये कसं मित्र असणार. तर मला वाटतं की मी पहिल्यापासून असं नाही की आता, मी ज्या वेळेला चांदनी बार, पेशत्री, कॉपरेट सगळी पिक्चर बोलली तेव्हा पण माझे मित्र नव्हते. मी फिल्म बनवतो ना, मला खूप लोकांनी टीका पण केली माझ्यावर की मधुर बहुत रिअलिस्टिक फिल्म बनाता है, मधुर हार्ड हिटिंग फिल्म बनाता है, मधुर एक्सपोजे करता है, मधुर असं पण बोलतात की मधुर एक सिलोलाइट का जर्नलिस्ट आहे. आणि असं ते खरं अर्थाने मला मीडियाने बोललं आहे की मधुर लोक ब्लॉग लिखते, लोक डॉक्युमेंटरी बनाते, मधुर जो है खुलासे करता है बड़े स्क्रीन पे. आणि तर मला वाटतं हे प्रवास खूप चांगला होता. आणि मला कोणाबद्दल असं कोणी टीका नाही करायची, कोणी मला अडचण पण खूप आले, खूप मला प्रॉब्लेम पण झाला, पण मला वाटतं की हे प्रवास खूप चांगला होता 23 वर्षाचा, चांदनी बारपासून इंडिया लॉकडाऊनपर्यंत. आणि मला असं वाटतं अडथळ्यांवर मात करत करत स्वतः सातत्याने काम करत राहणं तुमच्याकडून कम्प्लीटली, कारण कम्प्लिटली फोकस्ड असणं आणि आपण आपलं जे ध्येय निवडलं त्या पद्धतीने. मिलिंद, मला तुला असं विचारायचं की या सगळ्या प्रवासात NSD च्या मुळाक्षरांची किंवा अगदी वामन केंद्रेपासून वेगवेगळ्या टप्प्यावरचे अभिनय क्षेत्रातले गुरु जे आहेत त्यांचा कशा अर्थानं या व्यक्तिरेखेसाठी उपयोग झाला? आपण जेव्हा कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये शिकतो किंवा कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो ते शिक्षण वेगळं असतं, पुस्तकातलं सगळं शिक्षण वेगळं असतं, किंवा त्याला ॲक्च्युअल फील्डमध्ये येऊन ते काम करायला लागतं. ह्या दोन्ही सांगड घाला लागतं, त्या दोन्हीमध्ये जो एक ब्रिज, एक पूल बांधावा लागतो, एक सुवर्णमध्ये सुवर्णमध्ये काढावं लागतं. म्हणून ते सतत चालू असतं आणि ॲक्टर ही सतत होण्याची प्रोसेस आहे. त्यामुळे या सगळ्यांचा त्याच्याकडे जे काही शिकलो त्याचे छोटे छोटे कॅप्सूल करून एक आपलं स्वतःचं कॅप्सूल करावं लागतं आणि स्वतःची पद्धत डेव्हलप करावं लागतं. तसंच सगळा प्रवास चालू. निश्चित. जय हो जो सलमानने किया था तर त्यावेळेला त्या स्क्रिप्टचं नाव जे होतं ना ते सर्किट होतं. अच्छा. हां. आणि तो ते किती वर्क होईल, काय होईल, म्हणजे त्यावेळेला नाव बदललं आणि गडबड झाली अशा पद्धतीचं एक वाक्य होतं. आणि तुम्ही ते थेट धैर्य दाखवलं की ते नाव सर्किटच ठेवावं सिनेमाचं. ह्या सर्किटपणातल्या आयुष्यातला असा कोणता सर्किटपणा आहे की खऱ्या अर्थानं आयुष्याला अर्थ देऊन गेला असं वाटतं? मला स्वतःचा माझ्या आयुष्यात मला वाटतं मला फिल्म बनवायची एक जे सर्किट होतं माझ्या डोक्यात शिरलेलं व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय वेळेला त्यावेळेला आणि ते मेंटेन केलं आहे मी. तर मी खऱ्या अर्थाने सर्किट एक फिल्म मेकर असतो त्याचा पण एक मॅडनेस असतो है ना, की मला अशी पिक्चर बनवायची आहे, जे मला रिअलिस्टिक फिल्म बनवायची आहे. तर मला ते डेफिनेटली कुठे ना कुठे रिफ्लेक्ट करतोय पिक्चर. मला असं वाटतं विडी माणसं इतिहास घडवतात ते. नाही नाही 100% पण कुठला पण कुठला असा एक मॅडनेस पाहिजे आयुष्यात, कुठला पण राजकारणामध्ये, लाईफमध्ये, या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ॲक्टर्स पण आपण बोलतात ना खूप अरे हा सर्किट आहे बहुत ही, बट तू अतिशय टॅलेंटेड असतो. पेंटर्स किती पेंटर्स तुम्ही बघता, त्यांचा एक वेगळा हे असतो की किस तरह त्यांना करायचं आहे. मला वाटतं की म्हणून एक सर्किट आणि हे पिक्चरमध्ये जस्टिफाय आहे टायटल. या सगळ्यामध्ये हल्ली राजकीय नेत्यांबरोबरचं किंवा त्याच्याबद्दलची उठबस वाढली आहे, वेगळ्या स्क्रिप्टवरचं काम सुरू आहे का एक्सरेटिक विजन तिथेही मधुर भांडारकरांची पडली असं म्हणायचं? कुठे? चांगला सब्जेक्ट आहे, एक वुमेन सेंट्रिक आहे, एक ऍक्शन सब्जेक्ट आहे, दोन सब्जेक्टवर काम चालू आहे. आता मी खुलासा करेल, आणखी थोडासा टाइम द्या मला. मला वाटतं खूप खूप आभार, कारण स्वतः पेटलेला सूर्य अगदी निम्नस्तर मध्यम वर्गापासून ते आतापर्यंतचा हा प्रवास, गरिबीतून तशा अर्थाने अभिरुची संपन्नतेकडचा प्रवास म्हणून मधुर भांडारकरांकडे पाहिलं जाईल. आणि आमच्यासाठी आदर्श उदाहरण ज्या पद्धतीचं फिल्म मेकिंग मधलं आहे आणि
मराठीत सर्किटपणा हा वेगळ्या अर्थाने अधोरेखित होईल या सिनेमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव लक एंड सक्सेस मधुबनी. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.